स्वातंत्र्यदिनी नव्याने निर्माण झालेल्या करंजा मच्छीमार बंदरातून मासळी विक्री सुरू झाली आहे. या 2 महिन्यांच्या कालावधीत बंदरातून 50 कोटींच्या 500 टन मासळीची निर्यात झाली असल्याची माहिती निर्यातदारांनी दिली आहे. ही मासळी अमेरिका, चीन, थायलंड तसेच आशिया आणि युरोप खंडातील अनेक देशात निर्यात करण्यात आली आहे. तर दुसरीकडे मासळी बंदर आणि त्यावर आधारित विविध प्रकल्पांमुळे करंजा परिसरात विविध प्रकारच्या छोट्या मोठ्या लघु उद्योगात वाढ होत चालली आहे. त्यामुळे स्थानिक बेरोजगारांना बऱ्यापैकी रोजगारही उपलब्ध होऊ लागला आहे. मुंबईच्या ससून बंदराला पर्याय म्हणून उरणच्या करंजा येथे नवे मच्छीमार बंदर उभारण्यात आले आहे. त्यामुळे येथील मच्छीमारांना लाभ झाला आहे. त्याचबरोबरीने स्थानकांच्याही व्यवसायात भर पडली आहे. या बंदरात उरणचे आमदार महेश बालदी यांच्या हस्ते मासळी बाजार सुरू करण्यात आला. त्यामुळे हे करंजा बंदर हजारो मच्छीमारांसाठी वरदान ठरले. त्यामुळे रोजगार व्यवसायांचीही संधी वाढत आहे. याआधी मच्छीमारांसाठी आवश्यक लागणारे साहित्य पुरवण्यासाठी जाळी, रंग, सामान, पुरवठा करणारे हार्डवेअर, 20-25 वर्कशॉप्स, जाळींची दुकाने आहेत. करंजा येथून काही वर्कशॉप्समध्ये तयार करण्यात येणारे मच्छीमार बोटींसाठी लागणारे पंखे, टर्न ट्यूब, सॉफ्ट या तांत्रिक साहित्याला थेट विदेशातून मोठी मागणी आहे. असे यांत्रिक साहित्य विदेशात पाठवले जाते.